नमस्कार मित्रांनो, मी आकाश आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इनसाइड बिग बॉस। मित्रांनो, माझ्याकडे आलेले आतापर्यंतचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स आणि तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, हे जे वोटिंग ट्रेंड्स आहेत ते कालच्यापेक्षा खूप जास्त डिफरंट आहेत। मित्रांनो, पोझिशन बदललेले आहेत आणि खूप जणांनी ओव्हरटेक केलेली आहे एकमेकांना। तर मित्रांनो, हे वोटिंग ट्रेंड्स शॉकिंग आहेत। तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया तिसऱ्या पोझिशनपासून। कारण मित्रांनो, पहिलं आणि दुसरी पोझिशन तर काही चेंज होणार नाहीये। कारण मित्रांनो, फर्स्ट पोझिशनला आहे सिद्धार्थ शुक्ला। मित्रांनो, सिद्धार्थ शुक्ला त्याची काही जागा सोडणार नाही। कारण सिद्धार्थ शुक्लाची जी फॅन आर्मी झालेली आहे ती खूप जास्त आहे आणि सिद्धार्थ शुक्लाला खूप जास्त वोट आणि सपोर्ट मिळतोय। आणि मित्रांनो, दुसऱ्या नंबरला आहे आसिम रियाज। मित्रांनो, आसिम रियाजचं कौतुक करावं तितकं कमी। कारण मित्रांनो, आसिम रियाज हा एक अननोन फेस होता आपल्या सगळ्यांसाठी। पण बिग बॉस सीझन 13 मध्ये आल्यापासून आसिम रियाजचं फॅन फॉलोईंग खूप जास्त वाढलेलं आहे आणि मित्रांनो, आसिम रियाजला खूप जास्त वोट आणि सपोर्ट मिळतोय। आणि आता आसिम रियाज आहे सेकंड पोझिशनला। तर मित्रांनो, हे दोघं काय आपली जागा सोडणार नाहीत। तर मित्रांनो, थर्ड प्लेसला आहे बिग बॉस सीझन 13 ची एंटरटेनर म्हणजेच पंजाब की कॅटरीना कैफ, शहनाज गिल। मित्रांनो, शहनाज गिलला पण वोट चांगले होत आहेत आणि शहनाज गिल आहे आता थर्ड पोझिशनला। मित्रांनो, फोर्थ पोझिशनला आहे हिमांशी खुराना। मित्रांनो, तुम्हाला आता एक असा प्रश्न पडला असेल की हिमांशी खुराना आत्ताच बिग बॉसच्या घरात आली आणि तिने एवढं काही जास्त केलं पण नाहीये, पण तरीही तिला इतके वोट्स कसे। मित्रांनो, हिमांशी खुराना यांचं जे फॅन फॉलोइंग आहे पंजाबमध्ये खूप जास्त आहे आणि त्याचमुळे त्यांना तिथे खूप जास्त वोट्स होत आहेत। मित्रांनो, हिमांशी खुरानाचा गेम पण खूप जणांना आवडतोय आणि मित्रांनो, हिमांशी खुरानाला वोट्स खूप जास्त होत आहेत आणि आता हिमांशी खुराना आहे फोर्थ पोझिशनला। आणि मित्रांनो, पाचव्या पोझिशनला आहे आब्राकाडाब्रा पारस छाबरा। मित्रांनो, पारस छाबराचं जे फॅन फॉलोइंग आहे ते स्पीड स्विलापासून आहे आणि त्याचमुळे त्याला तिथे एवढे वोट्स होत आहेत आणि पारस छाबरा आहे पाचव्या पोझिशनला। आणि मित्रांनो, सहाव्या पोझिशनला आहे, मित्रांनो हे खूप जास्त शॉकिंग आहे, मित्रांनो सहाव्या पोझिशनला आहे आरती सिंग। मित्रांनो, कालच्या वोटिंग ट्रेंड्स मध्ये जे मी तुम्हाला सांगितले होते त्या वोटिंग ट्रेंड्स मध्ये आरती सिंग नवव्या पोझिशनला होती, पण तिने आता जम्प केलेलं आहे आणि ती डिरेक्टली आले सहाव्या पोझिशनला। मित्रांनो, क्लोज सोर्सेस कडनं असं कळतंय की 6 ते 11 या ज्या पोझिशन आहेत त्यामध्ये अजूनही चेंजेस होऊ शकतात, कारण ह्यांच्यामधला जो वोटिंग डिफरन्स आहे तो खूप कमी आहे। तर मित्रांनो, सहाव्या पोझिशनला आहे आरती सिंग। आणि मित्रांनो, सातव्या पोझिशनला आहे ज्यांची आता एंट्री झाली ते म्हणजे वाईल्ड कार्ड कंटेस्टंट विशाल आदित्य सिंग। मित्रांनो, आता विशाल आदित्य सिंग आहे सातव्या पोझिशनला। मित्रांनो, आठव्या पोझिशनला आहे डेवोलिना। डेवोलिनाला मित्रांनो इतके वोट्स होत नाहीयेत। ऍक्च्युली डेवोलिनाची जर समजा पॉप्युलॅरिटी आपण बघितली ती खूप जास्त आहे, पण डेवोलिना जे बिग बॉसच्या घरात वागते त्याचमुळे तिला तिथे वोट्स होत नाहीयेत। तर मित्रांनो, नवव्या पोझिशनला आहेत, मित्रांनो हे पण खूप जास्त शॉकिंग आहे, कारण कालच्या वोटिंग ट्रेंड्स मध्ये जे मी तुम्हाला सांगितले होते त्यामध्ये जे सगळ्यात शेवटी होते ते म्हणजे केसारी लाल यादव यांनी डिरेक्टली जम्प केले नवव्या पोझिशनला। आणि मित्रांनो, दहाव्या पोझिशनला आहे माहिरा शर्मा। मित्रांनो, माहिरा शर्माचा जो गेम आहे आणि जे ती घरात वागते त्यामुळे लोक तिला एवढं पसंत करत नाहीत आणि त्याचमुळे माहिरा शर्माला इतके वोट्स पण होत नाहीयेत। आणि माहिरा शर्मा आहे 10व्या नंबरला। 11व्या नंबरला आहे, तुम्हाला कळालं असेलच, अरहान खान। मित्रांनो, अरहान खान आहेत आता 11व्या नंबरला। तर मित्रांनो, ह्या वोटिंग ट्रेंड्स मध्ये अजूनही चेंज होऊ शकतोय। जसे माझ्याकडे संध्याकाळचे वोटिंग ट्रेंड्स येतील तसे मी तुम्हाला व्हिडिओ बनवून नक्की सांगेन। तर मित्रांनो, तुम्हाला ह्या वोटिंग ट्रेंड्स बद्दल काय म्हणायचं आहे आणि कोण आहे तुमचा फेवरेट कंटेस्टंट हे मला सगळं कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच अपडेट्स, न्यूज आणि व्लॉग्स आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि 1 लाईक तो बनताय प्रत्येकाकडनं। आणि आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय।